नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर ऊन झालेले दुपारनं मरणाचं ऊन झाले हो का, असं ऊन झाले करा 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 का सगळं फरशी पुळती हो का, इथंपर्यंतच ऊन आहे। आणि आई माझी गेली मसाला कुटायला, गेली कपडे धुवायचे ठेवले, तर भांडी बिंडी घासून गेली हो का सगळी भांडी बिंडी। माझ्या आईची सुद्धा ना घर असंच असतं एकदम स्वच्छ टापटीप आणि टाकाटाकमध्ये एकदम। तर गेली ती मसाला कुटायला, मसाला राहिला होता कामामुळं, तिला पण काही झालं नाही मसाला कुटायचं। तर गेली मसाला कुटायला, कपडे भांडी घासून गेली आणि कपडे ठेवून गेली तशीच। तर तिला मी म्हणलं होतं मी हिचं सावली आहे तोपर्यंत धुवून घेते, कारण मी अशीच ती गेली होती गावात मला गोळ्या आणायला, तेव्हा पण मी धुतली होती कपडे। तर मी तिला म्हणलं की धोते कपडे मी, तर म्हणे नको बाई अपघात बसून येतं उगं। आता कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, आई ती आईच असते, आईला काय हे वाटतं का की असल्या ह्याच्यात। आता मी घरी तर करतेच काम दिसते कपडे धुवायचं, म्हणलं दे मी कपडे धुते, तर नाही दिली कपडे मला धुवायला, गेली तशीच। आता बघा उन्हातानात येईल तशी, आता एवढं ऊन झालंय मरणाचं, आता 12-1 वाजून गेली, आता उन्हातच येते ती गावातलं। मला हो का कूलर हे लावून दिलाय, कूलर लावून दिलाय, झोपून झोपून तर किती झोपणार। माही गेली तिकडं माझ्या मावसभावाच्या पुरीकडं, मोठी आहे ती लई मग 7वी 8वीला आहे, तिच्याकडे जाते रातच्या, म्हणजे आल्यापासून तिच्यापाशीच आहे ती, सारखी तिच्यापाशीच राहते। आणि एकटीचं एकटीच बसली मी, काय एकटीला काय करमत नाही पण येतं असं, आई असल्या बरं वाटतं। आणि आम्ही आल्यापासून आई घरीच आहे, कामालाच गेले नाही, तेवढंच तिला पण थोडं हे पण काम पडतं जास्त, म्हणजे कसं आता माणूस वाढलं की काम थोडंफार पडणारच। आता आम्ही वाढलं की काम पडतंय, मला सगळं आयत्या हाताखाली द्यावं लागतंय, लय आहे होताना, म्हणून मी सहसा करून ना घर सोडत नाही, लय त्रास होतो। पण आता कसं आहे यावं पण लागतंय, आई आहे माझी म्हणून आले, मला पण तेवढंच वातावरण चेंज जरा थोडंसं। तर बघा कसं वाटतंय माझ्या आईचं घर तुम्हाला, नक्की सांगा कमेंट करून। अगं गेल्या बारीने किती खोबरं दिसतात, तर नुसतं बुकने केलं दिसतात त्या बायाने, तेवढा बघतोय का एका भरले सगळा आणि वापरायला कुठल्या भरले ह्यांनी चॉकलेट खाते ते, माझ्याकडे कागद देता बाई सांभाळायला मुंग्या लागते त्याला, मुंग्या हो का आल्या मुंग्या हो। मला शॅम्पू आणली, अंडी आणल्यात, आता मी अंड्याची भाजी खाणार आहे संध्याकाळी। बघा कोण आहे, कोणाची बहीण आहे, तर
जेव की बाळ जेव की पुन्हा वहिनी तू जेव दोघी